आपलं स्वागत आहे आणि आज माझ्याबरोबर आहेत माझे मित्र आदाटे सर, सुधीर डोंबाळे आणि स्वप्नील गायकवाड. आणि आज आम्ही जाणार आहोत किल्ले तुंग म्हणजेच कठीणगड या ठिकाणी. आणि सुमेश हा फोटोग्राफी करतो आहे, तो फोटोग्राफी आणि एडिटिंग सर्व कामं तोच करतो. संकल्प आदाटे हा आहे, यांनी आतापर्यंत 43 किल्ले सर केलेले आहे वयाच्या 7व्या वर्षी. आणि आज आम्ही आता मग निघालेलो आहोत. या ठिकाणी किल्ले कठीणगड उर्फ तुंगी याची माहिती आपल्याला लिहिलेली आहे. आणि ही माहिती पुरातत्व विभागाने दिलेली असते आणि महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागामार्फत ही माहिती आहे. त्याचबरोबर किल्ल्याच्या जवळ आपण आलो का या ठिकाणी असणारा हा बोर्ड, की त्या बोर्डवर आपल्याला किल्ल्याचा नकाशा, त्याचबरोबर किल्ल्यावर कुठल्या कुठल्या वास्तू आहेत, उदाहरणार्थ महाद्वार, गणेश मंदिर, गणेश टाक, वाड्याचे अवशेष, गुहेतील टाक, बालेकिल्ला, तुंगाई मंदिर, हनुमान मंदिर, देवळीतील हनुमान, मेट, चार खांबी टाक, प्रवेशद्वार, हे सर्व आपल्याला किल्ल्यावर वर आपण इथनं जातो. अतिशय कठीण असा चढ हा वाटतो आहे, परंतु ट्रेकर्स लोकांना याचं काही विशेष वाटत नाही. आणि इथं बघा, समोर गेल्यावर आपल्या लक्षात येतं वर झेंडा दिसतो आहे, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे. आणि खालून बघितल्यावर असं वाटतं की आपण आपला जो सुखाचा जीव आहे तो कशासाठी दुःखामध्ये टाकायला इथं आलो असू, तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी वर आता जाणार आहोत. या ठिकाणी हनुमानाचं प्राचीन असं मंदिर आहे. या प्राचीन मंदिराला आम्ही या ठिकाणी नमन करून आता गड चढायला सुरुवात करणार आहोत. खडी चढाई असलेला हा किल्ला आणि खडी चढाई असल्यामुळं थोडासा दम लागतो, तरी पण जानेवारी आहे. आणि एक 10 मिनिटं आपण खालून वर चालत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक मूर्ती बघायला मिळते. मध्ययुगातली जी रूढी आहे त्याप्रमाणे शक्ती देवता हनुमानाची जी स्थापना आहे तर ती आपल्याला द्वारातच केलेली आढळते. कातळखोरीव आणि देवडीतील या वीर हनुमानाची ही मूर्ती इतर मूर्तीप्रमाणे गदाधारी नसून खंजीर धारण केलेली आहे, तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. त्याचबरोबर तो अडकवण्यासाठी जाड आकाराचा जो पट्टा आहे तो गळ्यात कोरलेला या ठिकाणी दर्शवलेला आहे. हनुमानाच्या हातावर बाजूबंद, गळ्यात कंठी, डोक्यावर नक्षीदार टोप परिधान केलेला असून चापटी मारण्याच्या पवित्रेत असलेला हा चपटेदान मारुती म्हणून याला ओळखलं जातं. शेपूट माथ्यावर वळून डाव्या हातापर्यंत लांब व गुंडाळलेली जी शेपटी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चला वर जाऊया. आता कातळात कोरलेल्या पायऱ्या या ठिकाणी आहेत आणि आमचे मित्र त्या ठिकाणी वर येत आहेत. दाखवा की इकडे बघा, आदाटे सर येत आहेत. Got up, something's wrong. I waited up with wounds on my feet. Where will you be? तर मित्रांनो, ह्याला मेटे व ठाके असं एक प्राचीन पोडी म्हणतात. दुर्गच्या माथा मार्गावर असणारी मोक्याची तटबंदी रहित जागा म्हणजे मेटे होय. सदर मेटे आयताकार 12.4 बाय 9 फूट व उंची
5 फूट आहे। या मेटाचे प्रयोजन दुर्गाचे संरक्षण व पहारेकरांना विश्रांती घेण्यासाठी होते। मेटाच्या वरच्या बाजूस 10 फुटावर कातळात पोटी पाण्याचे टाके असून 14x10.7 फूट आकारात सदर रचना आहे। 3.7 फूट खोली असलेल्या या उडीचे पाणी पिण्यास योग्य आहे। तुंगदुर्गाच्या प्राचीनची साक्षी या मेटे व पोटीने देता येते। तर मित्रांनो, मी जे पाण्याचं टाकं म्हणलो ती इथे वरती आहे। खालून आम्ही इथं वरती चढून आलो आणि ही पाण्याचं टाका, त्याच्यात पिण्याचे पाणी आहे। तुम्ही असं पाणी आहे, हे पाणी तुम्ही पिऊ शकता। कधी तुमच्याकडे पाणी नाही तर तुम्ही ही पाणी बाटलीत भरून घेऊन जाऊ शकता। अरे जबरदस्त, कमॉन। या ठिकाणी आपण चालून वर आलेलो आहे आणि पहिला दरवाजा जो लागतो तो गणेश दरवाजा, आणि आता या गणेश दरवाजातून आपण आता पुढे वर जाणार आहोत। या ठिकाणी त्या बुर्जावर आलेलो आहोत आणि बुर्जावरून सैनिक पहारे करून म्हणजे खालनं येणारा जे काही शत्रू असेल त्यांच्यासाठी या जंग्या बनवलेल्या आहेत। या जंगीतून शत्रूवर तोफगोळा किंवा बंदुका या डागण्यात येत होत्या आणि किल्ल्याचं संरक्षण केलं जात होतं। या ठिकाणी आपण किल्ला चढून वर आल्यावर हनुमान दरवाजा लागतो आणि जीबीच्या रचनेचा हा दरवाजा की ज्याच्यामुळं शत्रूला आतील ज्या काही हालचाली आहे ते कळणार नाही, कारण हा दरवाजा खालून अजिबात दिसत नाही। आणि या दरवाजाचं जे काही आपण लाकडी दरवाजा पाहतो आहे हा त्या काळातील दरवाजा असून हा अजूनही सुरक्षित जसाचा तसाच आपल्याला पाहायला मिळतो। आणि तिथून या ठिकाणी काही जंग्या सुद्धा केलेल्या आहेत की ज्यापासून शत्रूला मारा करता येऊ शकतो। जय हनुमान। ये दरवाजा है और इस दरवाजे में यहाँ पे नुकीले पत्थर लगाए हुए हैं जिससे वो दरवाजा तोड़ नहीं पा सकते थे, इसलिए। और यहाँ पर जो है इसको अलंगा कहते हैं। यहाँ पर जो सैनिक हुआ करते थे वो सैनिक को आराम करने के लिए ये जगह दी गई है। आम्ही दुसऱ्या दरवाजातून चढून आता वर आलेलो आहोत आणि या ठिकाणी आणखीन एक पाण्याचं मोठं तळं लागलेलं आहे। या पाण्याच्या तळ्यात मध्ये आपण पाणी पाहू शकतो। पावसाळ्यात हे तळं पूर्ण भरलेलं असतं। आणि याच ठिकाणी जवळ गणेश मंदिर आहे। हे गणेश मंदिर उजव्या सोंडेची गणेश मूर्ती असून या ठिकाणी याची प्रसिद्धी आहे। तळ्याशेजारील ही मूर्ती मध्ययुगातील मूर्ती आहे आणि यानंतर वर आपण बालेकिल्ल्यावर जाणार आहोत। आणि बघा, आम्ही आता आलेलो आहोत शेवटचा फक्त चढ राहिलेला आहे। हा एवढा चढ गेलो का आम्ही तुंगगड हा सर केलेला असणार आहे आणि कठीणगड सोप्या पद्धतीने वर गेलेलो असणार।
या ठिकाणी आपल्याला सुंदर असा खूबसूरत नजारा पाहायला मिळतो. इथं वर आल्याचं जे आपण कष्ट केलं त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आणि समोर आपल्याला या ठिकाणी डॅम दिसतो आहे आणि समोर असलेला मोरगिलीचा किल्ला आणि पलीकडे तिकोनाचा किल्ला आपण वर गेल्यानंतर आपल्याला इथून दिसेलच. आम्ही आता गड चढून वर आलेलो आहे आणि बालेकिल्ल्यावर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. बालेकिल्ल्यावर या ठिकाणी आम्हाला आमचे काही सबस्क्रायबर पण दिसलेत आणि त्याचबरोबर आमचे हा छोटासा परिवार हे सगळे मित्रमंडळी आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि किल्ल्यावर आल्यावर विशेष करून स्वप्नील दादांना फार आनंद झालेला आहे. ते मॅरेथॉन रनर आहेत पण 2 वर्षापासून त्यांनी काही नाही केल्यामुळे त्यांना थोडासा त्रास झाला तरी सुद्धा ते आनंदाने या ठिकाणी वर आले. आणि सुधीर लोंबाळे सर हे तर अतिशय आनंदात असतात. ते नेहमीच कुठेही त्यांना जवळ जायचा किल्ला नसतो. कठीण अवघड किल्ला आणि 5 ते 10 किलोमीटर कसं चालायला मिळेल याकडे त्यांचं लक्ष असतं नेहमी. या सरांनी आम्हाला तेवढं चालवलेलं आहे. किल्ला चढून वर आल्यावर या ठिकाणी आपल्याला तुंगाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं. तुंगाई देवीचं छोटंसं असं मंदिर या बालेकिल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतं. आणि या मंदिरामध्ये पहारे करू आपलं देवीचं पूजन वगैरे करून या ठिकाणी श्रद्धेने पहारा करत होते. हे बघा, नंतरच्या काळामध्ये हे गेलेलं सिमेंट टाकून छत बनवलेलं आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये दगडाचं असणारं हे मंदिराचं छत, परंतु आता पडल्यामुळं त्या ठिकाणी हे सिमेंट टाकून उभा केलेला आहे. अशा प्रकारे इथं एक कडा आहे. इथून आपल्याला वरून पवना लेक बॅक वॉटर पाहायला मिळतो आणि हा संपूर्ण पसरलेला जलाशय या ठिकाणी आपण पाहू शकतो. थोडस धुकं असल्यामुळं या गोष्टी आपल्याला कमी दिसत आहेत. समोर आपण जो पाहत आहोत हा तिकोनाचा किल्ला, जलाशयाच्या पवना जलाशयाच्या पलीकडच्या बाजूला, म्हणजे तिकोनाला जायचं असेल तर आपण पलीकडच्या बाजूने तिकडं जातो. आणि हा जो आहे तुंग तिकोना आणि मोरेश्वर असे हे 3 किल्ले या सलग रांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तुंगवरून आपण समोर जर पाहिलं तर हा मोरगिलीचा किल्ला दिसतो. समोरच 4 किलोमीटरवर हा मोरगिलीचा किल्ला आहे. समोर तुंगाई देवीचं मंदिर आहे आणि या तुंगाई देवीच्या मंदिराच्या जवळच असणारं हे कोळी, म्हणजे पाण्याचं टाकं, हे पाण्याचं टाकं नैसर्गिक स्रोतावर न भरणारं असं आहे. खालून जो काही माचीवर पाणी आणण्यासाठी पाणी आणलं जात होतं, पखालजी, पखाल पूर्वीच्या काळात असायच्या, त्या पखालीतनं पाणी आणून या ठिकाणी पखालजी वर पाणी आणून इथं टाकत होता आणि हे पाणी सैनिक पहारेकरी या ठिकाणी पीत होतं. आणि त्याविषयीची माहिती या ठिकाणी आपल्याला लिहिलेली पाहायला मिळते. ज्या मार्गाने आम्ही आलो त्याच मार्गाने आता आम्ही परत खाली निघालेलो आहोत आणि पुढच्या किल्ल्यावर मार्गक्रमण करण्यासाठी जाणार आहे. थोड्याच वेळेत आम्ही पुढच्या किल्ल्यावर असू. मोरगिरीचा किल्ला आता पाहण्यासाठी आम्ही जाणार आहे थोड्याच वेळाने. तर जसं तुम्ही इथं पाहिलं आम्ही मोरगिरीचा किल्ला बघायला जाणार आहे, तसं नाहीये, आम्ही लोहगड बघायला जाणार आहे. अशा प्रकारे आम्ही परत आता खाली उतरत आहोत आणि आता आम्ही तुम्हाला खालीच मिळणार आहोत. मग आता बाय. और हम नीचे उतर रहे है, इसी प्रकार से चढ़ते वक्त आपको कोई कठिनाई का सामना नहीं करना पड़ता है, पर उतरते वक्त आपको बहुत सावधानी से उतरना पड़ता है भाई. तो भाई साहब, उतरने के लिए हमें बहुत धीरे धीरे उतरना पड़ रहा है और मुझे ये स्टिक लेकर उतरना पड़ रहा है क्योंकि मेरे हाथ में मोबाइल है और अब समझ में नहीं आ रहा कहां से उतरे. और मेरे पापा वहां नीचे पहुंच गए हैं और मैं धीरे धीरे आ रहा हूँ. तो अशा प्रकारे आम्ही परत खाली आलेलो आहोत आणि हा तुंग किल्ला तिथे तुम्ही बघू शकता आणि आम्ही आता परत मागे पोहोचलेलो आहोत आणि इथे माझे पप्पा आलेले आहेत. तुम्हाला कसं वाटलं सांगा. आम्हाला छान वाटलं वरून जाऊन आल्यावर. तुम्हाला कसं वाटलं? व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. एव्हरीबडी शुड कम हिअर अँड क्लाइम द ट्रेक. हे बघा, गड चढून आल्यानंतर आता विश्रांती करताना आपण पाहू शकतो आमच्या टीम मधली सदस्य.
तर आदाडे सर तुम्हाला कसं वाटलं गड चढून आल्यानंतर? खूप छान वाटलं. हा आणि स्वप्नील दादा तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. हा हे आमचे खतरनाक छत्रपती शिवरायांनी पुरंदरचा तह जो मिर्जाराजा जयसिंगाबरोबर केला आणि त्या तहानुसार त्यांना मुघलांना 23 किल्ले आणि त्याखालील 4,00,000 होणांचा प्रदेश द्यावा लागला आणि याच तहानुसार महाराजांकडे फक्त 12 किल्ले आणि त्याखालील 1,00,000 होणांचा प्रदेश राहिला. त्या 22 किल्ल्यांपैकी हा तुंग उर्फ कठीणगड हा एक किल्ला आहे आणि हा आज आम्ही सर केला आणि यानंतर आम्ही आता लोहगडावर जाणार आहोत. तर मित्रांनो आम्ही आता दुसऱ्या किल्ल्यावर आलेलो आहे आणि लोहगडाच्या पायथ्यावर आम्ही आता आलेलो आहे.